खूप पूर्वीपासनं, म्हणजे हे गाणं जेव्हापासनं मी ऐकते आहे तेव्हापासनं एक विचार मनामध्ये ठाण मांडून बसलेला आहे की हे गाणं मी कधीच विठ्ठलाचं गाणं असं म्हणून बघितलं नव्हतं. प्रत्येक वेळे म्हणजे जेव्हापासनं मला संगीताचा अभ्यास माझा सुरू झाला, मंगेशकरांकडे जाणं सुरू झालं आणि स्वतःचा विचार डोक्यामध्ये एक सुरू झाला, तेव्हापासनं माझ्या डोक्यामध्ये हा एकच विचार होता की हे गाणं ज्ञानेश्वर म्हणतायत ठीक आहे, मान्य आहे मला, त्याच्यावर दलवाद नाही आहे, पण हे गाणं माझं आहे. कारण हा जो विठ्ठल आहे हा नादब्रह्माचा विठ्ठल आहे, हा स्वरांचा विठ्ठल आहे, हा ते सावळे सुंदर रूप ते नाही आहे, हे स्वरूप आहे, स्वररूप आहे. हां, कसं होतं गायक, तुम्ही मगाशी बोलताना बोललात की एखादा गायक जेव्हा गातो त्या गायकाला स्वर दिसतात, त्या स्वरांच्यापर्यंत पोचण्याची एक धडपड असते. मगाशी तुम्ही बोलताना बोलून गेलात की प्रत्येकाचं हे वेगळं वाटतं राग, त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणते की अरे आम्हाला शिकवताना सांगितलं होतं की तोडीचा कोमल ऋषभ आहे, मारव्याचा ऋषभ आहे, बिलासखानी आहे, भैरवी आहे. असं का मग की हा बिलासखानी आणि ही भैरवी का, ही भैरवी आणि हा बिलासखानी का नाही? म्हणजे हे जे रूप पालटणं आहे हे विठ्ठलच आहे, दुसरं काही नाही आहे. विठ्ठल म्हणजे काय? वी म्हणजे विधान, घडणं. ठ म्हणजे काय? तर ठाय, ते राहणं. आणि ल म्हणजे लय, म्हणजे लोप पावणं. स्वर हेच आहेत, संगीत हे असंच आहे. ही संगीताची माझी पण व्याख्या आहे की स्वर निर्मिती होते, ती तुमच्या मनात रुंजी घालते, काही काळ ती तुमच्या मनात वास्तव्य करते, ती बाजूला होते, दुसरं निर्माण होतं. आत्मा तोच आहे, शरीर बदलतात, राग बदलतात, स्वर तेच आहेत. ह्या अँगलनी जेव्हा मी पांडुरंग कांतीकडे बघते तेव्हा खरंच कळतं की पाया पडू गेले तेव्हा पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा न कळे, ठकची पडिले कैसे. ही जी अनुभूती आहे ही अनुभूती प्रत्येक गायकाला यायला हवी असं मला तेव्हाही वाटत होतं. आणि अर्थातच क्षेमलागी जीव उतावीळ माझं हे स्वरांना आलिंगन देण्याकरताची जी एक प्रत्येक गायकाची धडपड असते ती ह्याच्यातच आहे. त्यामुळे हे गाणं गाणं म्हणते मी बुंदावून, कारण हा अभंग ज्ञानेश्वरांचा, हे गाणं माझं पण आहे. प्रयत्न करते. आणि यमन जसं म्हणतो आपण की प्रत्येकाचा यमन वेगळा असतो, कारण ये मन हे तसंच हे आहे. प्रत्येकाचा राग वेगळा, रागही वेगळा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, अगणित नाटक
नाथ खूप येणे मज लावे लावे पालटू जा